जय हिंद मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिक्षक भरतीच्या संदर्भातल्या महत्त्वाच्या काही अपडेट्स आहेत त्या अपडेट्स बघणार आहोत। स्थानिक शिक्षक भरती किंवा विभागीय शिक्षक भरती याला कशा प्रकारे संघटनांच्या माध्यमातून विरोध केला जातो आहे आणि काही अभियुक्तता धारकांच्या वतीने कशा प्रकारे पवित्र पोर्टल जे आहे लवकरात लवकर सुरू करून देण्यात यावा याची मागणी केली जाते आहे आणि लवकरात लवकर शिक्षक भरती होण्याकरिता आपण घरी बसून नेमकं कोणत्या पद्धतीने हातभार लावू शकतो त्याविषयी जी आहे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो बघूया एक एक करून सर्वच्या सर्व अपडेट्स। पहिली आणि महत्त्वाची गोष्ट आहे की संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जो सध्या हॉट टॉपिक आहे, चर्चेला जाणारा मुद्दा आहे, तो म्हणजे स्थानिक शिक्षक भरती किंवा जे आहे ज्याला आपण विभागनुसार शिक्षक भरती असं देखील आपण म्हणतोय, सध्या त्याला आपण डिव्हिजन वाईज शिक्षक भरती असं देखील म्हणतोय, तो मुद्दा या ठिकाणी बऱ्याच अंशी जे आहे चर्चेमध्ये असल्याचं प्रकरण आपल्याला जाणवत आहे। आता त्यामध्ये कुठपत सत्यता आहे ते येणारा काळच सांगेल। सध्या तरी मुद्दा चर्चेला गेलेला असल्यामुळे आणि त्याची शाश्वती काही प्रमाणावर का होत नाही परंतु असल्यामुळे तसं होऊ नये म्हणून विविध संघटनांच्या माध्यमातून याला विरोध देखील केला जातोय। सध्या आपण पाहतो आहे की मागच्या आठवड्याभरापासून सिंधुदुर्ग नगरी या ठिकाणी स्थानिक उमेदवारांचा आंदोलन उपोषण चालू आहे की आमच्या ठिकाणच्या ज्या जागा आहेत त्या आमच्याच उमेदवारांना, म्हणजे सिंधुदुर्ग नगरीमधल्या सर्वच्या सर्व जागा त्याच जिल्ह्यामधल्या उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात याव्या अशा प्रकारची ती मागणी आहे। त्याविषयी जी आहे आजच्या तारखेला जर आपण बघितलं तर आज 7 तारीख आहे, 7 तारखेला महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे सिंधुदुर्ग नगरीच्या दौऱ्यावर आहेत आणि आज सायंकाळी 4 वाजता माननीय शिक्षण मंत्री महोदय त्या उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्षामध्ये भेट घेणार आहे। त्यावेळेस नक्की ते काय आश्वासन देतात किंवा नेमकं प्रकरण कोणत्या बाजूला जातो त्याविषयी जी माहिती आहे ते आपण माहिती करू आणि तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्यासाठी प्रयत्न करू। सध्या तरी मग मित्रांनो या संदर्भामध्ये जे आहे डीटीएड बीएड स्टुडंट असोसिएशन महाराष्ट्र राज्य म्हणजे संतोष मगर सर यांची जी संघटना आहे त्यांनी याच्यापूर्वीच म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये ज्यावेळेस आंदोलन केल्या गेला होतं त्यावेळेस हा धोका ओळखला होता आणि त्यांनी शिक्षण आयुक्त जे आहेत त्यांना एक निवेदन दिलेलं होतं। त्या निवेदनामध्ये त्यांनी विविध मागण्या या ठिकाणी मांडलेल्या होत्या, त्या मागण्यांमध्ये एक स्थानिक शिक्षक भरतीला विरोध देखील दर्शवण्यात आला होता कारण यांनी जेव्हा आंदोलन केलं होतं त्यावेळेस जे आहे एक महत्त्वाचं परिपत्रक त्यांना या ठिकाणी इश्यू करण्यात आलं होतं आणि त्यामध्ये सांगण्यात आलं होतं की ही जी भरती आहे डिव्हिजन वाईज आणि टप्प्याटप्प्याने करण्याचं शासनाच्या विचाराधीन आहे, त्या गोष्टीला विरोध म्हणून जे आहे या ठिकाणी मगर सरांच्या संघटनेच्या वतीने आयुक्त महोदयांना निवेदन देण्यात आलं होतं। त्यामध्ये नेमकं काय सांगण्यात आलं होतं ते आपण या ठिकाणी बघूया। त्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत, विषय आहे विविध मागण्या, एकच मागणी नाहीये। पहिली आणि महत्त्वाची मागणी आहे राज्यातील 80% शिक्षकांची पदे भरण्यात यावीत, तसेच भरती टप्प्याटप्प्याने न करता केंद्रीय पद्धतीने एकाच वेळी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करावी, तसेच सोमोटो याचिकेमध्ये जो रोडमॅप दिलेला आहे 1.5 तारखेची जी काही तारीख जाहीर केली होती त्या तारखेप्रमाणेच पुढे जी प्रक्रिया आहे ती करण्यात यावी। आता राज्यामध्ये शिक्षकांची 35,000 पेक्षा जास्त पदे रिक्त आहेत, त्याबाबत शालेय शिक्षण मंत्री यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये 80% पदे टप्प्याटप्प्याने भरण्यात येणार असल्याचे सांगितले। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपालिका, खासगी आस्थापनाच्या शाळेवर 60,000 पेक्षा जास्त जागा रिक्त आहेत, ऍक्च्युअली हा आकडा 67,000 एवढा आहे, त्यामुळे ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। तसेच गेल्या 5 वर्षापासून रिक्त पदे भरण्यात आलेली नसून 80% पदे भरण्यात यावी। 10 नोव्हेंबर 2022 शासन निर्णयामध्ये मुद्दा जो 5 नंबरचा मुद्दा आहे या 5 नंबरच्या मुद्द्यानुसार टप्प्याटप्प्याने जाहिराती येणार आहे आणि एकदा एका उमेदवाराची निवड झाली तर त्याला जे आहे पुन्हा एकदा नव्याने आलेल्या जाहिरातीसाठी या ठिकाणी प्रेफरन्स देता येणार आहे। हा मुद्दा 4 नुसार शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीनंतर पद भरतीसाठी स्थापनेनुसार 3 महिन्यातून एकदा व्यवस्थापनाकडून पोर्टलवर जाहिरात देण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला असून, परंतु सदर निर्णय हा उमेदवारांच्या हिताचा नसून समजा एकदा उमेदवार प्राथमिक पदासाठी पात्र ठरला व त्यानंतर 3 महिन्याने नवीन आस्थापनाची जाहिरात आली तर त्या ठिकाणी त्याची निवड माध्यमिक किंवा उच्च माध्यमिकवर झाल्यास तो पहिली आस्थापना सोडून नवीन आस्थापनेवर जॉईन होईल, परंतु त्यामुळे पहिल्या आस्थापनेवर जागा रिक्त राहील।
असे प्रकार होण्याची शक्यता असल्याने या निर्णयावर पुनर्विचार करावा व सदर मुद्दा रद्द करण्यात यावा अशी यांनी मागणी केलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी सांगितलेलं आहे की पूर्ण महाराष्ट्रामधील जे काही शाळा आहेत त्यामध्ये बिंदू नामावली अद्ययावत करून एकूण रिक्त जागा जाहीर करण्यात यावा. अन्यायकारक कोणता मुद्दा आहे तर तो जो आहे स्थानिक उमेदवारांना या ठिकाणी प्रेफरन्स देणे किंवा विभागनुसार जी शिक्षक भरती आहे त्याचा फटका जे आहे येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांना बसल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे जे आहे स्थानिक भरती ही अन्यायकारक आहे. याचा फटका कोकण वगळता सर्व विभागाला पडेल. जर सदर बाब प्रशासनाच्या विचाराधीन असल्यास ती तात्काळ रद्द करण्यात यावी अशा प्रकारचं एक निवेदन दिलेलं आहे. आणि हे निवेदन नक्कीच योग्य आहे, राईट डायरेक्शनला आहे. कारण विभागीय शिक्षक भरती जर का झाली तर त्याचा फटका खूप जास्त प्रमाणावरती मराठवाडा विभागाच्या विद्यार्थ्यांनाही बसेल, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनाही बसणार आहे आणि इतर लोकांनाही बसेल. फक्त जास्तीत जास्त फायदा हा कोकण विभागाचा त्या ठिकाणी होणार आहे. कारण याचा धोका मित्रांनो एकदा लक्षात घ्या, जर विभाग वाईज डिव्हिजन वाईज शिक्षक भरती झाली तर एका डिव्हिजन मधला शिक्षक जो आहे अजन्म म्हणण्यापेक्षा रिटायरमेंट पर्यंत त्याच विभागात राहील, तो इकडे येऊ शकणार नाही आणि हा खऱ्या अर्थाने खूप घातक निर्णय ठरण्याची शक्यता आहे. आणि असं होणं कठीण आहे, परंतु कसं असतं की जोपर्यंत या गोष्टी चर्चेल्या गेलेल्या आहेत तोपर्यंत आपण नाही जरी म्हटलं आणि उद्या रातोरात जर शासनानं निर्णय घेतला जी आर काढला तर मग आपण नेमकं काय करणार, त्यामुळे आपल्याला त्या गोष्टीचा विरोध करणं अत्यंत आवश्यक आहे. तर अशा प्रकारे जे आहे मित्रांनो या गोष्टीचा विरोध होणं अत्यंत आवश्यक आहे. याच्याशिवाय मित्रांनो जे आहे दुसरं एक महत्वाचं एक निवेदन जे आहे महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन यांच्या वतीने एक चांगल्या प्रकारचं निवेदन देण्यात आलेलं आहे. बघा इथे एकनाथरावजी शिंदे जे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे त्यांना जिल्हाधिकारी मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड मार्फत एक निवेदन दिलेलं आहे आणि निवेदनाचा विषय आहे पवित्र पोर्टल उपलब्ध करून देणे बाबत. आता यामध्ये विनंती काय आहे तर वरील विषयाच्या अनुषंगाने माननीय आयुक्त साहेबांना नम्र विनंती करण्यात येते की आपल्या विभागातील राबविण्यात आलेल्या शिक्षक अभियोग्यता चाचणी परीक्षेचा निकाल 24 मार्च 2023 रोजी जाहीर करण्यात आलाय. तरी पुढील शिक्षक भरती प्रक्रियेसाठी महाराष्ट्र राज्यातील तमाम शिक्षक अभियोग्यता धारकांना पवित्र पोर्टल उपलब्ध करून द्यावे ही विनंती आहे. अशा प्रकारची विनंती हे नवनाथ साखरे सर जे की विद्यार्थी आघाडीचे राज्य सचिव आहेत त्यांच्या वतीने देण्यात आलेल्या आहे. आणि ही एक चांगली मागणी आहे, कारण जास्तीत जास्त उमेदवारांनी या पद्धतीने मागणी करणं आवश्यक आहे. कारण आता जी काही प्रकरणं बाकी बाजूला चालू आहे बॅकग्राऊंडला ती सगळी प्रकरणं चालू राहावीत, परंतु शिक्षक भरती कोणत्याही परिस्थितीमध्ये थांबता कामा नये हे तुम्हा आम्हा सर्वांचं सर्वसामान्य जेवढे अभियोग्यता धारक आहे त्या सर्वांची एकच या ठिकाणी भूमिका आहे. त्यासाठी आपण सर्वांनी जे आहे पुढे येऊन सहकार्य करावं, आंदोलन असेल तर आंदोलनामध्ये सहभागी व्हावं, जर आपल्याला निवेदन देणं होत असेल आपल्या स्थानिक प्रतिनिधींना तर त्या ठिकाणी जे आहे स्थानिक प्रतिनिधींना निवेदन देण्यासाठी देखील आपण नक्की प्रयत्न करावा. कारण त्याशिवाय जे आहे सरकार आपल्या भूमिकेवरून जे आहे हटणार नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सर्वांना एक महत्वाचा प्लॅटफॉर्म आहे आणि त्या प्लॅटफॉर्मकडे आपण थोडंसं दुर्लक्ष करून चालतो. त्या प्लॅटफॉर्मचं नाव आहे ट्विटर. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे माझ्या माहितीप्रमाणे जे आहे जेवढे अभियोग्यता धारक आहेत त्यापैकी प्रत्येकानं या ठिकाणी जे आहे ट्विटर हे जे ऍप्लिकेशन आहे ते डाउनलोड करावं, या ट्विटरवरती आपलं अकाउंट ओपन करावं आणि ट्विटरच्या माध्यमातून आपली जी काही मागणी आहे ती नक्की सरकारपर्यंत वारंवार जेव्हाही वेळ मिळेल आपल्याला दिवसभरामधून किमान 5 मिनिटे काढा. 5 मिनिटामध्ये किमान 3-4-5 ट्विट्स तुम्ही जे आहे सहजपणाने करू शकता. त्या माध्यमातून तुम्ही तुमच्या कामामध्ये व्यस्त असा काहीही करा, परंतु दररोज किमान 4-5 ट्विट्स या ठिकाणी करत चाल. त्यासाठी आपल्याला पैसा लागणार नाही, त्यासाठी आपल्याला फार जास्त वेळ वाया घालवायचा नाही, त्यासाठी आपल्याला जे आहे आपल्या घरापासून बाहेर निघण्याची ही आवश्यकता नाही. आता नेमकं ट्विट कसं करायचं तर बघा हा आपलं ट्विटरचा अकाउंट आहे, तुम्ही तुमचं ओपन करून घ्या. बऱ्याच विद्यार्थ्यांनी ट्विटरचं अकाउंट हे ओपन केलेलं आहे परंतु त्याचं यूज करत नाही. लक्षात घ्या जेवढेही अधिकारी पदाधिकारी राजकीय नेते मंडळी आहे प्रत्येक जण ट्विटरवर आहे. इतर माध्यमातून मागणी मान्य करून घेण्यापेक्षा ट्विटर आपल्यासाठी बेस्ट वे आहे असं मला वाटतं. त्याची दखल घेतली जातेच आहे, कारण या ठिकाणी आपण त्या संबंधित व्यक्तीला टॅग करतो. टॅग केलो की त्या संबंधित नेत्याला मंत्री महोदयाला जे आहे आपली नोटिफिकेशन जाते असते. म्हणून काय करा आपलं ओपन करा एक अकाउंट कोणत्याही पद्धतीने मोबाईलवर करा किंवा हे मी तुम्हाला लॅपटॉपला दाखवतोय सेम स्क्रीन जे आहे तुम्हाला त्या ठिकाणी मोबाईलवरती देखील दिसणार आहे. ट्विट करणं फार काही कठीण काम नाहीये, सोपंच काम आहे. त्यासाठी मित्रांनो काय करा आपल्या ट्विटर अकाउंटला जा. माझा ट्विटर अकाउंट आहे, या आपल्या माझ्या ट्विटर अकाउंटची लिंक मी या व्हिडिओच्या
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे आणि याची जी पहिली कमेंट आहे त्या पहिल्या कमेंट मध्ये देखील मी दिलेली आहे, त्या ठिकाणी फक्त त्याच्यावरती टच करा आणि ट्विटरचं जे ऍप आहे ते निवडा. गुगल क्रोमला न जाता ट्विटरचं अकाउंट, त्यामुळे तुम्ही ज्या ट्विटरचं जे ऍप्लिकेशन आहे ते निवडा. तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस येईल. त्या ठिकाणी हे माझं प्रोफाईल आहे, त्या ठिकाणी तुम्ही जे आहे याला फॉलो करून घ्या आणि मी जेव्हा जेव्हा ट्विट करेल शिक्षक भरतीच्या संदर्भातले ते ट्विट तुमच्यापर्यंत पोहोचून जात जाणार आहे. तुम्हाला जर ट्विट करता येत नसेल तर तुम्ही फक्त जे आहे या ठिकाणी आहे बघा, इथे रिट्विट आहे, इथे लाईक आहे. इथे रिट्विट आणि लाईक जरी केलं तरी देखील तुमचा एक ट्विट काउंट होऊन जातो. ठीक आहे, म्हणजे माझी मागणी जी असेल तीच तुमची देखील मागणी आहे असा त्याचा अर्थ या ठिकाणी होतोय. आणि जर का ट्विट करायचं असेल तर हे बघा इथे ट्विट नावाचं बटन आहे, याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर व्हॉट्स हॅपनिंग असं इथे या ठिकाणी दाखवत आहे. व्हॉट्स हॅपनिंगवर आपल्याला जे काही लिहायचं आहे ते अशा प्रकारे लिहून टाका. उदाहरणार्थ मी आता इथे काय लिहिलंय बघा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि दीपक केसरकर साहेब, सध्या चर्चेत असलेला मुद्दा डिव्हिजन वाईज शिक्षक भरतीला आमचा कडाडून विरोध आहे, विभागीय भरतीला विरोध, हॅशटॅग हा आपल्याला वापरायचा आहे. बघा इथे जो ग्रीन मध्ये दिसतो आहे ना तुम्हाला, तो तुम्ही मान्य करून आपण विधिमंडळ मध्ये घोषणा केल्याप्रमाणे तात्काळ शिक्षक भरती 34,000 केंद्रीय पद्धतीने भरती करा. अशा प्रकारचं हे जे निवेदन आहे किंवा हे जे ट्विट आहे ते आपण या ठिकाणी करतोय आणि आपण आणखी टॅग केलेला आहे अजित पवार जे की विरोधी पक्षनेते आहे. याच्यासोबत आपल्याला जर का एखादी इमेज टाईप जोडायची असेल याच्यासोबत, हे बघा इथे मीडिया दिसत आहे त्यावरती असं तुम्ही या पद्धतीने टिक करू शकता आणि आपल्याला जी काही इमेज द्यायची असेल ती इमेज आपण या ठिकाणापासून चूज करू शकता. हे बघा उदाहरणार्थ मी ही इमेज या ठिकाणी घेतलेली आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी आपण आपलं जे काही म्हणणं आहे ते वरती मांडलेलं आहे, टाईप केलेलं आहे आणि आपली ही जी इमेज आहे ती आपण या ठिकाणी अटॅच करून दिलेली आहे. लक्षात घ्या आपल्याला दोन हॅशटॅग वापरायचे आहे, एक हॅशटॅग शिक्षक भरती 34,000 आणि दुसरं विभागीय भरतीला विरोध. ऍज इट इज टाईप करा मित्रांनो. वेगळ्या पद्धतीने टाईप केलं तर तुमचा तो जो ट्विट आहे तो वेगळ्या अँगलनं या ठिकाणी काउंट होतो. आपल्याला एकाच हॅशटॅगचे भरपूर ट्विट्स या ठिकाणी करून घ्यायचे आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही जे आहे हे दोन्ही हॅशटॅग वापरा. हे एवढं टाईप केल्यानंतर इथे ट्विटचं बटन आहे, इथे आपण अशा प्रकारे ट्विट करून दिलं की हे बघा तुमचं जे ट्विट आहे ते कम्प्लीट झालेलं आहे. आता या ट्विटला, आता हे माझं ट्विट तुम्हाला जे आहे थोड्या वेळानंतर नक्की दिसून जाईल. इथे तुम्ही काय कराल फक्त तर इथे येऊन इथे याला रिट्विट करा. हे बघा हे रिट्विट आणि या ठिकाणी लाईक करून घ्या. म्हणजे काय होऊन जाईल की माझ्या एक लाईकच्या ऐवजी तुमचं देखील, माझं एक लाईक आहे किंवा माझं एक ट्विट आहे आणि तुमचं पण एक ट्विट, म्हणजे याला जे आहे दोन ट्विट गणल्या जातील आणि ह्या गोष्टीची दखल जी आहे सरकार दरबारापर्यंत घ्यावीच लागणार आहे. आता हे काम करण्यासाठी तुम्हाला घराच्या बाहेर निघायचं का? नाही. तुम्हाला स्वतःचं काम बंद करून हे काम करायचं का? तर नाहीये. आपण दिवसभरामध्ये जेव्हाही मोबाईल युज करत आहोत त्यावेळेस जे आहे फक्त एक 2 मिनिट द्या, 5 मिनिट द्या, परंतु हे तुमच्या हक्कच आहे. ठीक आहे, हे केल्यानंतर आपल्याला नक्कीच जे आहे आपल्या डिमांडला कुठेतरी व्हॅल्यू येणार आहे आणि हे जे विभागीय शिक्षक भरतीचा मुद्दा आहे तो देखील कुठेतरी थोडासा दबल्या जाईल आणि केंद्रीय पद्धतीने जुन्या पद्धतीने ज्या पद्धतीने भरती होत होती त्या पद्धतीने भरती नक्की होईल असं मला या ठिकाणी वाटतो आहे.